कसरत तारी वरची होणार सून मिया घरची रोज रोज कसरत तारी वरची होणार सून मिया घरची राणी मी राजाची जमवून घेईन कशी बशी थोडी गोड थोडी मिरची थोडी थोडी गोड थोडी मिरची होणार सून मिया घरची होणार सून मिया घरची नंदन खाली दे खाली खाली लोग खुर्ची बस 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 खुर्ची बस 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 साहब काय झाले अरे छत्री वाली आली कौन साहब काय अर्थ है त्याला लग्न ठरले नाही तिचं अरे म्हणून काय तू तयारी कर तू तयारी कर 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 तिचं लग्न झालंय म्हणून मी खोटं बोलले ते काय खरं होणार आहे का हे बघ जोर तिला खरं कळत नाही ना तोपर्यंत असं चालू राहणार आहे साहेब पण तुम्ही तिला भेटणार नाही असं बोललं होतं मला अरे बाबा बोललो होतो मी पण आता ती इथे आले म्हणलं तर काय अवॉइड करू का तिला आणि मी खोटं बोललो हे तिला कळलं तर साहेब तुमची काळजी वाटतो मला तू खाली बस बस खाली माझी ऑर्डर आहे इथं बसून राहायचं बस कमिंग म्हणणं कमिंग हॅलो सर आमचे सर आज FDचं सर्टिफिकेट पाठवणार होते मी म्हटलं मला ऑफिस माहिती आहे तर मीच जाते तू बस ना आणि सर तुम्हाला सर्टिफिकेट्स मिळाली आहेत ह्याच्या सह्या हव्या होत्या हो का सर याच्यावर सही हवी आहे तुम्ही माझी सही करणार का मी तुमची सही ते कसे करतील माझी सगळी कामं हेच करतात अतिशय सज्जन माणूस आहेत अगदी हुशार प्रेमळ तुम्हाला सांग सर अहो मी तुमची सगळी कामं करतो पण मी तुमची सही कशी करणार मी नाही करू शकणार ठीक आहे मी सही करेन पण तुमच्या समोर नाही आय एम सो सॉरी मी बाहेर थांबते एक मिनिट तुमचं लग्न ठरल्याचं कळलंय मला मला अजिबात आवडलेलं नाहीये म्हणजे आमच्या सरांना करिअर ओरिएंटेड मुलींनी लवकर लग्न करू नये असं वाटत तू बाहेर थांब ना मी सही घेऊन येतो मला वाटतं साहेब आता हे नाटक कशासाठी तुम्हाला जमणार नसेल तर मी सांगतो तिला आता एवढा अपमान झाल्यानंतर कशाला परत तोंड घेऊन यायचं तिने नंदन तू जरा गप्प बसणारस का आणि नाही बोललास तरी चालेल पण छत्रीवाल्यांना कळत नाही का लग्न करते ना इथे कशाला आली आहे साहेब तिला बघितल्यावर ना तुमचं काहीच जळत राहणार नंदन हे बघा साहेब मला माझ्या साहेबांना त्रास दिलेला आवडणार नाही कोणी मला एक गोष्ट कळत नाहीये माझ्या लग्नाबद्दल ह्यांना कोण बोललं मीच सॉरी डोंट बी
नहीं म्हणजे ते सगळ्यांनाच कळणार आहे, पण हे गोखले जरा विचित्रच आहेत. हा म्हणजे आहेत थोडेसे विचित्र, पण माझ्या सरांना ना असं बॉस सारखं वागताच येत नाही, म्हणजे इक्वालिटीचा पगडा आहे त्यांच्यावर. असो, तू 2-3 दिवस बस स्टॉपवर नाही दिसलास. रिक्षेनेच ये जा करत होतो, ऑफिसमध्ये खूप महत्वाची कामं होती ना, म्हणून मग रिक्षा. मला वाटलंच, म्हणजे काहीतरी अडचणीत असतील असं वाटलं. काळजी वाटली तब्येत बरी आहे ना म्हणून. त्या कामासाठी सर कोणालाही पाठवू शकणार होते, पण मग मीच म्हटलं की मी जाते. बाकी आज येणारच बस ने आज पण रिक्षा? नाही, आज बसनीच. हो, रोज रिक्षा परवडली पण पाहिजे ना. खरं. ओके, मग भेटूया. चल बाय. बाय. मॅडम, मला ना काही पेपर्सवर श्री सरांच्या सह्या हव्या होत्या. मला माहिती होतं सायली मॅडम आत केबिन मध्ये आहेत, सात गेले आणि विसरा भांबावलेत का? नाही, म्हणजे सायली मॅडम श्री सरांना म्हणत होत्या की आय लव्ह यू. काय? हो, एवढंच नाही तर त्यांनी श्री सरांना मिठी सुद्धा मारली. खरंच सायलीने श्रीला मिठी मारली ऑफिसमध्ये? हो, म्हणजे माझा विश्वासच बसेना. मी स्वतः जर पाहिलं नसतं किंवा कानाने ऐकलं नसतं ना, तर माझा नक्की विश्वास बसला नसता. मला ना काय करावं तेच सुचेना, म्हणून मी तुम्हाला फोन केला. आणि फोनवर सगळं नाही सांगितलं, मी फक्त एवढंच सांगितलं की त्यांचं भांडण मिटलं म्हणून. मी पण घरात सगळ्यांना तेच सांगितलं. मला ना मॅडम कधी एकदा तुम्हाला येऊन सगळं सांगते असं झालं होतं. मॅडम, तुमच्या घराला आता लवकरच तोरण लागणार आहे. खरंच श्रीला मिठी मारली? आजकालच्या मुलींना. आमच्या काळी हॉल मध्ये आपल्या नवऱ्याबरोबर बसायची सुद्धा आमची प्राज्ञा नव्हती, आणि ह्या म्हणजे न्यू जनरेशन. पण श्री आम्हाला काही सांगत नाही आणि सायली आम्हाला त्याला काही विचारू देत नाही. काय करावं काही सुचत नाहीये. मॅडम, पण आता श्री सरांना तुम्हाला हे सगळं सांगावंच लागणार, फार दिवस नाही लपून ठेवता येणार. ठीक आहे, मी आत्ताच घरात कुणाला सांगणार नाही, आणि तुम्ही सुद्धा कुणालाही कळून देऊ नका, विशेषतः श्रीला. नाही मॅडम, मी नाही सांगणार कोणाला, नका काळजी करू तुम्ही. आमच्यापासून लपवतो काय, बघूया किती दिवस लपवून ठेवतोय ते. काही नाही, मला विसरायच्या आत कुणाला तरी अजून लग्न झालं नाही आणि लोकांना मुलं बाळ होतात म्हणजे. अग बाई, ए कुणीतरी येणार म्हणजे सर्व या घरात सून येणार आहे, श्रीची बायको येणार आहे, श्रीची बायको येणार आहे. हे मला माहित नाहीये का? अगं पण माझ्याकडे कन्फर्म न्यूज आहे म्हणून तुला एवढी सांगायला आले ना मी. कन्फर्म न्यूज आहे? हो. तुला जे सांगायचं ते सगळं आठवतंय तुला? हो, मला सगळं आठवतंय, कारण ना सगळं असं ताजं ताजं ऐकलंय मी. सांग काय झालं माहितीये. मी आता तिकडे काय झालं माहितीये, मी गेले होते तर काय झालं. अगं आत्ता सुरुवात केली होतीस ना, आत्ता विसरलीस? अगं नाही ग, म्हणजे मी विसरायच्या आत तुला सांगते, आईनी सांगितलंय हे कुणालाही कळता कमा नये. तू तिथे का गेली होतीस? कुठे? आईकडे. कोण? बर, सगळं जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे, जाऊ. मला सांग, तू तिथे गेली होतीस ना, तुला हे जे काही सगळं कळलं ते कुठे ऐकलं? हे तरी तुला कसं आठवणार?
मला सगळं आठवतंय. खरंच आठवतंय. शिवदेबाई आई, शिवदेबाई सरू, शिवदेबाई आईना सांगत होत्या. सायली आणि श्रीदेना एकमेकांना आय लव्ह यू म्हटलं. एकमेकांना आय लव्ह यू म्हणाले? तुला मला मध्ये मध्ये प्रश्न विचारू नकोस, मग गोंधळ करून टाकते, सगळं विसरते मग मी. नाही तर सगळं आठवलं असतं ना तुला. हा मग बरं, जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ. नक्की दोघे एकमेकांना आय लव्ह यू म्हणाले? 100% खरं. आणि नंतर शिवदेबाई सांगत होत्या कि त्या दोघांनी एकमेकांना मिठी मारली. नंतर शिवदेबाई नाही मिठी मारली. दोघांनी? शिवदेबाईला का मिठी मारतील? सायलीने श्रीला मिठी मारली किंवा श्रीने शिवदेबाईला? नाही. बाई ए, ए काय होतोय तुला? आईंनी सांगितलंय हे कुणालाही कळता कमा नये. मी तुला हे सगळं सांगितलंय, जर आईना कळलं ना तर मी डायरेक्ट आई खरड पट्टी काढतील माझी. प्लीज हे आई सांगू नको, कुणाला बोलू नको. नाही नाही, मी कुणालाही सांगणार नाही की श्री आणि झाली. सांगायचं नाहीये ना हे? हा नाही सांगणार मी की त्यांनी एकमेकांना आय लव्ह यू म्हण. अगे सांगायचं नाहीये ना हे? हा सांगायचं नाहीये की त्या दोघांनी एकमेकांना. अक्कल ते मला घरातून आता अशी काय करतेस? आपलं ठरलं नाही, विसरायचं, सांगायचं नाही. तू विसरून जर काय लक्षात ठेवू नको, सांगू नको कुणाला अजिबात. काही सांगणार नाहीये मी कुणाला. नक्की सांगणार नाही. नाही नाही, जा ना जा. सरू एक मिनिट, मी इथे कशाला आले होते? विसरली? हो. खाली जा आणि आठव. मला तुला काहीतरी सांगायचं होतं. तेच आठव ना. जा गॉड, विसरळे. बावटने सांगितलं ना त्याच्यापेक्षा खूप जास्त रोमॅन्टिक झालं असणार सगळं. हे ताईला सांगायलाच पाहिजे. ताई 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 ताई, मी तुला एक आनंदाची बातमी सांगितली तर मला काय देशील? माझ्या लग्नात चांगला 5-6 तोळ्यांचा हार हवाय मला. ठीक आहे, नको लक्ष देऊस माझ्याकडे, पण मी जी बातमी सांगणार आहे ती श्रीबद्दल आहे. काय श्रीबद्दल आहे? नको सांग. पटकन. श्री आपल्या सायलीवर रागवला होता ना. मिटलं भांडण? मी का सांगू आता? नाही सांगत, जा. सांग ना पटकन. असं काय करतेस? सांगते. दोघही एकमेकांच्या विरहात झुरत होते, पण दोघांनाही असं वाटत होतं की मीच का आधी बोलायचं. मग बिचाऱ्या सायलीला माघार घ्यावीशी वाटली. तिने मनातल्या मनात अत्यानंद महाराजांना विचारलं. सायली पण अत्यानंद महाराजांना विचारायला लागली. अगं चराचरात व्यापले आहेत अत्यानंद महाराज, आपल्या सगळ्यांच्या मनात आहेत अत्यानंद महाराज. त्यामुळे आपण ज्याला मनाला विचारतो ना, म्हणजे अत्यानंद महाराजांना विचारतो. जिथे तिथे त्या बाबाला मध्ये आणते. एक मिनिट. एक म्हणजे ते अत्यानंद बाबा नाहीये, ते अत्यानंद महाराज आहेत. आणि मुद्दा तो नाहीच आहे. मग मुद्दा हा आहे की सायलीने अत्यानंद महाराजांना विचारलं. आता पुढे बोल लवकर. दोघी भेटले, एकमेकांकडे पाहत राहिलं. त्यांना एकमेकांच्या डोळ्यात त्यांचं प्रेम दिसलं. अत्यानंद महाराजांचा आशीर्वाद होताच ती तिथून धावली, हा इथून धावला, आणि दोघे एकमेकांना विलगले. आणि त्यांना अनंत अविरत प्रेमाची अनुभूती झाली. साक्षात्कार झाला अत्यानंद महाराजांच्या वचनाचा. आणि दोघांनी अहंकार सोडून एकमेकांना सांगितलं, आपण जन्म जन्मांतरीचे सोबती आहोत. सगळं काही मराठीत ट्रान्सलेट करून सांगते ना तुला. ते दोघं एकमेकांना आय लव्ह यू म्हणाले आणि त्या दोघांनी एकमेकांना मिठी मारली. आईंना आपल्याला हे आत्ताच कळू द्यायचं नाहीये. तू हे कोणालाही सांगू नकोस. त्यांना जर कळलं ना की माझ्याकडून हे तुला कळलंय तर माझी खरडपट्टी काढतील ग. प्लीज सांगू नकोस कोणाला. देवाच्या दयेने सगळं चांगलं होते. हा सगळं चांगलं होईल, पण तू प्लीज कोणालाही सांगू नकोस. नक्की नाही सांगणार ना? नक्की. आई बोलणार का बाई? जा आता. एवढी आनंदाची गोष्ट इंदूला कशी नाही सांगायची? इंदूला सांगितलं पाहिजे. इंदूला सांगितलंच पाहिजे. चला नंदन, मी निघतो रे.
सर तुम्ही बस स्टॉप वर चाललात ना तिला भेटायला? नंदन माहिती आहे मला, मगाशी ऑफिस मध्ये आले ना तेव्हाच कळलं मला, चांगले बाहेर पडत होता तिच्यातून, कशाला कडबडायला आली इकडे? साहेब माफ करा मला, पण तिला नका भेटू। नंदन मी तिला भेटायला जात नाहीये, मी फक्त ही छत्री परत करायला चाललो। मला माहित आहे तुम्ही तिला भेटायची कारण शोधताय। साहेब ती लग्न करून निघून जाईल आणि तुम्ही इथे दुःख करत राहाल। अरे नंदन पण मी कशाला पाहिजे सगळं? सर छत्री टाकून द्या ना, नाही तर जाळून टाक। असं कशाला करायचं? मला तिला सगळं खरं खरं सांगून टाकायचं आणि मला तुझी काळजी कळते। हाय। आलास? मी म्हटलं गेलास रिक्षाने। नाही मी तुला म्हटलं होतं ना। ही तुझी छत्री? माझ्याकडे माझी आहे। नाही तसं नाही, थँक्यू, पण मी ही छत्री परत करायला आलोय। परत करण्यासाठी नाही दिली आहे मी ती, प्लीज घे। हे काय चाललंय? अगं मी माझ्यासाठी छत्री घेतली विकत आणि मी हे गिफ्ट नाही घेऊ शकत। अगं का म्हणजे मी आजवर कोणाकडूनच काहीच घेतलेलं नाहीये। पण तू छत्री घेतली होतीस आणि एकदा घेतलेलं गिफ्ट असं परत नाही देत आपण। आय एम सॉरी पण मी ही छत्री नाही ठेवून घेऊ शकत, प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड। मग मी ही एकदा दिलेलं गिफ्ट परत नाही घे। नको ना परत करूस, मला आत्ताच वाईट वाटायला लागलंय। प्लीज ती छत्री ठेव तुझ्याकडे। पण मग तुला तुला हे तरी घ्यावेच लागतील। मी वाईट वागले का तुझ्याशी? मी असं काही बोलले का ज्याने तू दुखावला गेलाय, हर्ट झालाय? नाही अजिबात नाही। मग तू छत्री का परत करतोय? हे बघ मला तुला हर्ट नव्हतं करायचं, पण मी एक मित्र म्हणून मी तुला छत्री दिली। छत्री विकणार व्यवसाय नाहीये रे माझा, हीच किंमत केलीस तू माझी? नाही अगं आय एम रिअली सॉरी, पण अगं आजवर खरंच मला कोणी मित्रमैत्रीण नव्हते, म्हणजे त्यांच्याशी कसं वागायचं कसं बोलायचं मला खरंच माहित नव्हतं। आणि तू दिलेल्या या छत्रीचं आता उजव वाटायला लागलंय मला। पाणी आलडवत मला कळते तुझी मनस्थिती, पण खरंच ओझा वाटून नको घेऊस। आपण छान मित्र आहोत, काय बिघडलं मी तुला छत्री दिली तर? मग मी तुला काही दिलं तर घेशील? वा, म्हणजे आता मी तुला छत्री दिली म्हणून तू मला काहीतरी दिलंच पाहिजे असं काही नाहीये? नाही तू मला छत्री दिलीस म्हणून मला तुला काहीतरी द्यायचंय असं नाहीये, पण मला तुला काहीतरी द्यावंसं वाटलं तर? तुला छत्रीची किंमत चुकवायची म्हणून देतोयस ना तू? नाही तसं खरंच काही नाही, आणि तुला काहीतरी द्यावंसं वाटू शकतं ना मला? अगदी तुझ्या लग्नाचं गिफ्ट ते देऊ शकतो ना मी तुला? ते लग्नात दे। नाही मी तुझ्या लग्नाला नाही येऊ शकत। का? अगं का म्हणजे नाही जमणार मला। हे म्हणजे फार मोठ्या प्रमाणात आम्ही करू असं नाहीये, पण तू येऊ शकतोस। अगदी छोटस फंक्शन असेल पण तू ठरलं तर मग मी तुला तुझ्या लग्नाचं गिफ्ट देणार, मला हवं ते। ए पण फार महागडं काही घेऊ नकोस हा, तुझ्या खिशाला परवडेल ना असंच काहीतरी घे। अगदी माझ्या खिशाला परवडेल असंच गिफ्ट देईन मी। हा ए पण मी खरंच तुला माझ्या लग्नाला इन्व्हाइट करूच शकते रे, तू ये ना आणि मुलीकडचा म्हणून ये। जानवी मी तुझ्या लग्नाला नाही येऊ शकणार। का पण? सांगितलं ना तुला नाही जमणार मला।
जानवी तू एक मिनिट इथे थांब, मी कुठे जाऊ नकोस, मी जाऊन लगेच परत येतो. आलो आलो आलो. अरे ताई मला एक पिवळा गुलाब द्या. थँक यू. हे तुझ्यासाठी. का? आपल्या मैत्रीची भेट. थँक यू सो मच. शिंपल्यांचे शोपीस नको जीव अडकलं मोत्यात.